काळूबाई यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील पठारवाडी मैदान या ठिकाणी या शर्यती होणार असून खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शशिकांत शिंदे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, आमदार संजयजी जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांच्या उपस्थित होणार असून राष्ट्रवादी पुणे जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य योगेश नाना फडतरे मित्रपरिवार यांच्या वतीने या भव्य दिव्य बैलगाडी शर्यती होणार आहे. vsabha.com पुरंदर पुणे. येत्या 7 तारखेला जे गेल्या वर्षी खासदार केसरीचं पठारवाडी या ठिकाणी भव्यदिव्य असं मैदान झालं होतं त्याचं अतिशय सुंदररित्या आयोजन करण्यात आलेलं आहे. तर त्यानिमित्ताने आपण जरा या कमिटीमधील पांडुरंग अण्णा घिसरे यांच्याकडून मैदानाबाबतीत जरा जाणून घेऊया. आज आम्ही या ठिकाणी 2023 भव्य अशा खासदार केसरीच्या स्पर्धा या ठिकाणी भरवत आहोत. सांगायचं निमित्त एकच, अतिशय सुंदर पारदर्शक निपक्षपातीपणाच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी माननीय झेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व योगेश नाना यांच्या वतीने आयोजित करत आहोत. तरी आम्हाला एकच सांगायचंय सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना, अतिशय सुंदर देखणं आणि पारदर्शक मैदान आम्ही आमच्या या ठिकाणी भिवरी पठारवाडी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तरी सर्वांनी सहभाग घ्यावा ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती राहील. येणाऱ्या 7 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाड्या प्रेमी बैलगाडा मालक ज्या आतुरतेने वाट बघत होते ते खासदार केसरीचं मैदान येणाऱ्या 7 तारखेला भिवरी पठारवाडी येथे आयोजित केलेलं आहे. अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाच्या बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार लोकनेत्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे ह्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या उपस्थितीमध्ये हे मैदान पार पडणार आहे. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या मैदानाचं पहिलं बक्षीस या ठिकाणी बुलट गाडी आहे ते या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ते आदरणीय झेंडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांनी त्या पहिल्या नंबरचं बक्षीस सदाशिवांना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं झेंडे साहेब देणार आहेत. त्याचप्रमाणे 2 नंबरचं बक्षीस जी शाईन गाडी आहे ते PMPLचे अध्यक्ष कामगार युनियनचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष किरण शेठ ठेऊरकर हे देणार आहेत. त्याचप्रमाणे 3 नंबरचं बक्षीस पुष्करराज जाधव स्वतः मी आणि चेतन मेमाने हे देणार आहेत. 4 नंबरचं बक्षीस त्या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये आहे ते JK डेव्हलपरचे सर्वेसर्वा गणेश शेठ कटके हे देणार आहेत. त्याचप्रमाणे 5 नंबरचं बक्षीस या ठिकाणी माझ्या माहितीनं विजय कटके PNK डेव्हलपर हे देणार आहे. 6 नंबरचं बक्षीस मोहन शेठ चौधरी आणि शेखरदादा पिसे हे देणार आहेत. 7 नंबरचं बक्षीस पुरंदर ग्रँड हॉटेल यांचं मोलाचं सहकार्य या मैदानासाठी लाभलेलं आहे. या मैदान स्पर्धा पार पडत असताना गेल्या वर्षी अतिशय रितसर स्वच्छ सुंदर आणि चांगलं मैदान करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. गेल्या वर्ष काही त्या ठिकाणी मैदानावरती त्रुटी राहून गेल्या आणि त्या आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून जे ज्याच्यामध्ये भिवरी पठारवाडी बोबगाव चांबळी हिवरे कोडीत गराडे या सर्व तरुण मंडळींनी ठरवलेलं आहे की हे बिनचूक त्या ठिकाणी मैदान झालं पाहिजे. कोणतीही त्रुटी यावेळेस राहणार नाही आणि अतिशय पारदर्शक जे बैलगाडा मालक येतील चालक येतील पळवण्यासाठी त्यांच्या बैलांची आणि त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं काम संयोजक मंडळी निश्चित स्वरूपामध्ये करतील. माझं सर्व बैलगाडे मालकांना बैलगाडा प्रेमींना आवाहन आहे की येणाऱ्या 7 तारखेला थरार अनुभवण्यासाठी आपण पठारवाडीला सकाळी 9 वाजता या ठिकाणी मैदान चालू होणार आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी आपण जसं नुकतंच ऐकलं त्याप्रमाणे आपणाला सर्वांना कल्पना आहे की माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारी बैलगाडा शर्यत ही सुप्रीम कोर्टामध्ये कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. मागच्या वेळच्या मुलाखतीमध्ये मी उल्लेख केला की एक कायदा आहे
त्याचं नाव आहे प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स. अहो, ॲनिमल्सला क्रुएल्टी करण्याचा किंवा बैलांना क्रुएल्टी शेतकऱ्यांनी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बैलपोळ्याला स्वतः उपाशी राहून बैलाला पुरणपोळी घालणारा शेतकरी आणि त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न. माननीय पवारसाहेबांनी ही जबाबदारी खासदार कोले साहेबांच्यावर सोपवली होती की जे काही लिटिगेशन किंवा कायदे कचाट्यात जे सुप्रीम कोर्टात सापडले त्याच्यात जास्तीत जास्त माहिती माहितगार वकील देऊन शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल ह्या स्पर्धांच्या बाजूनी लागलेला आहे. म्हणून खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या नावानं खासदार केसरी हा ही स्पर्धा तो निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रात पहिला मान पुरंदरला तोही भिवरी पठारवाडीच्या या मातीला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये या सर्व तरुणांचा ह्या पंचक्रोशीतील मग त्याच्यामध्ये पठारवाडी असो आस्करवाडी असो भिवरी असो बोबुआ असो चांबळी असो इथपर्यंतच्या सगळ्या तरुणांचा सहभाग आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना जसं माझे सहकारी योगेश नाना असतील त्यांनी सांगितलं तसं सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींनी या शर्यतीत भाग घेऊन हा थरार संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्याच्यामध्ये त्याची प्रसिद्धी आणि त्याची आवड निर्माण करण्याकरता तर भरपूर बोलता येण्यासारखा विषय आहे. पण आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि माझे सहकारी योगेश नानांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या अनुभवामधून आम्हाला एकंदर जे काही त्रुटी वाटल्या त्या अनुभवातून शिकून यावर्षी आता समजा 2 ट्रॅकच आम्ही वाढवले 7 ऐवजी 9 केलेले आहेत. आपण अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या त्रुटी दूर करून इम्पार्शियली सगळ्याही शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या बैल कुठल्याही एका बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही अशा ट्रान्सपरंट पद्धतीनं पारदर्शकरित्या पार पाडल्या जातील माझी सर्व तालुक्यातील जनतेला विनंती आहे ऑर्गनायझर्सच्या वतीने. हे जे संपूर्ण आपण लोक या ठिकाणी बघताय सगळे रात्रंदिवस मेहनत करणारे आमचे तरुण सहकारी आहेत त्या सर्वांच्या वतीने विनंती आपण सर्वांनी 7 तारखेला या ठिकाणी हा थरार पाहण्यासाठी आनंदाने आणि उत्साहाने दिवसभर यावे. धन्यवाद.